आता सोलापूरमधून एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय, ती म्हणजे सोलापुरात आषाढ महिन्याच्या निमित्तानं म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या नियमांची अगदी ऐशी तैशी झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचा तर कुठेही थांगपत्ताच नाही. सोलापूरच्या कर्णीनगर येथील रस्त्यावर हा म्हशी पळवण्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. यावेळी एकाच्याही तोंडावर मास्क नसल्याचं या दृश्यांवरून आपल्याला दिसतंय. ही सोलापूरमधली ब्रेकिंग बातमी आपण बघतोय, ती म्हणजे सोलापुरात आषाढ महिन्याच्या निमित्तानं म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये ना एकाच्या तोंडालाही मास्क आहे ना सोशल डिस्टन्सिंगचं कुठं पालन. विश्वभूषण लिमये आपले प्रतिनिधी आता आपल्या बरोबर आहेत. विश्वभूषण काय सांगशील? सुहास सर, आपण जर बघितलं तर कोरोनाच्या अगोदरचा जो काळ होता तेव्हा सोलापूरमध्ये हा सर्रास प्रकार व्हायचा की आषाढ महिन्यानिमित्त सोलापूर शहरामध्ये म्हशी पळवण्याचा कार्यक्रम हा नित्याचा क्रम होता. मात्र जेव्हापासून कोरोनाचा काळ सुरू झालेला आहे, 144 कलम लागू आहे, एकीकडे आपण जर बघितलं तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपण बघतोय तो म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आणि त्यामध्ये जी युवक आहेत, जी मंडळी आहेत, जी गर्दी आहे त्याच्यावरती कुठल्याही कुणाच्याही तोंडावरती मास्क नाहीये. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडवलेला आहे आणि प्रशासनाचा कुठंतरी वचक कमी झाल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. केंद्र सरकारची आपण जर आकडेवारी जर बघितली तर त्यामध्ये बीड आणि सोलापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत असल्याचा दिसून येतोय. आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर या ठिकाणी सोशल डिस्टन्स आणि कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्याचं काम करत नक्कीच. विश्वभूषण लिमये, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्याचं काम इथं आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.